सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांना मोहित करणारे अनेक धबधबे आहेत, मात्र हे धबधबे सध्या तरुणाईसाठी दारू मौजमजा करण्याचे प्रमुख ठिकाणं बनली आहेत. या बेफाम होणाऱ्या तरुणाईला कोणाचाच लगाम नाहीये, त्यामुळे या पर्यटन स्थळी परिवारासह जाणे डोकेदुखीचं ठरत आहे. चला तर पाहूया दारूच्या विळख्यातील धबधबे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, तसेच वर्षा पर्यटनासाठी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथे आंबोली, सावडाव, फोंडाघाट, मांगेली, नापणे यासारख्या मोठ्या धबधब्यांबरोबरच शेकडो लहान लहान धबधबे वाहत असतात, जे पर्यटकांना साथ घालत असतात. मात्र जसे ह्या धबधब्यांवर फेसाळणारे पाणी पाहायला मिळत असतं, तसंच बेफाम झालेली तरुणही ह्या ठिकाणी पाहायला मिळते. दारूच्या नशेत बेफाम झालेले सैराट पर्यटक ह्या धबधब्यांवर कधीही जा, तुम्हाला निदर्शनास पडणारच. तोकडे कपडे घालून विक्षिप्त हावभाव करत अश्लील शेरेबाजी, बेफाम नृत्य आणि कोणाचीही तमा न बाळगत तेथेच दारूची पार्टी करणारे पर्यटक दिसणार नाही असा एकही धबधबा सध्या सापडत नाहीये. यामुळे वर्षा पर्यटनाचा सहकुटुंब आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर मात्र विरजनच पडतं. पण परंतु इकडची जी लोक आहेत ती दारू वगैरे पिऊन थोडासा हे करतात, तर फॅमिलीला थोडं ऑकवर्ड फील होतं या येण्यासाठी इथे. आणि इथे जसं आम्ही पार्किंगला गाड्या लावल्या तर आम्ही बघितलं तिथे की कचरा पडलेला आहे, आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान तसं काही दिसत नाही आहे. तर जिथे तिथे प्लास्टिकचे बॅग पडलेल्या आहेत, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, आणि थोडं फॅमिलीला पण थोडं सटकट वाटतं येण्यासाठी इथे. दारूच्या नशेत धबधब्यांवर साहस करणे हे या सैराट पर्यटकांचं आवडीचं काम, मग त्यातून मोठा अपघातही घडत असतो. अशी अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहेत. हे दारूने सैराट झालेले पर्यटक एवढे बेफाम असतात की त्यांना कशाचंच भान नसतं. रस्त्यावर गाडी मध्येच लावून दारू पीत बसणं, नाचणं, विक्षिप्त अंगविक्षेप करणं ह्या गोष्टी तर दिसतातच, मात्र अनेक वेळा मारपीट झालेलीही पाहायला मिळते. दारूच्या नशेत असणारे हे सैराट कोणालाही जुमानत नाहीत व कोणाची भीतीही बाळगत नाहीत. मात्र जसा यांचा पर्यटकांना त्रास होतो, तसा अन्य लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. या त्रासाने अनुभव आलेल्या कुडाळमधील सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडुलकर यांनी यासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली आहे. देशात म्हणा, जगात म्हणा, प्रसिद्ध झालेला आहे. या जिल्ह्यात राज्यातून, देशातून, परराज्यातून आंबोलीच्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी लोक येतात. असे लोक येतात आणि हे लोक दारू पिऊन रस्त्यावर दंगा करतात. त्याचप्रमाणे मध्येच गाड्या लावतात, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होण्यासारख्या गाड्या लावतात. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या आंबोली मार्गे कोल्हापूरला एक मोठी हॉस्पिटल्स आहेत आणि बेळगावमध्ये हॉस्पिटल आहे. सिंधुदुर्गातील डॉक्टर्स लोक या मोठ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी पेशंटला हे करत पाठवतात. त्यावेळी घाटात असे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे त्या पेशंटाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस लोक अशा पर्यटकांना बाजूला करण्याच्या समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्या समजवण्याच्या बाहेर असतात. आम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारे सिंधुदुर्गला बरेच धबधबे आहेत आणि त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे, किंवा शासनाने याच्यावर लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे.
यासाठी आम्ही एसपी साहेबांनी भेट घेतली, त्यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा मुळातच पर्यटन जिल्हा आहे. देश विदेशातून इथे पर्यटक येत असतात. आपलं विक्षिप्त वागणं हे दुरून येणाऱ्या पर्यटकांना काय बोध देणार आहे याचा विचार या तरुणाईने आता करणे गरजेचं आहे. तसेच या धबधब्यांवर एखादा पोलीस कर्मचारी नेमून उपयोग नाही. समूहाने असलेल्या या पर्यटकांना तो एकच कर्मचारी कसा नियंत्रण मिळवणार हाच खरा प्रश्न आहे. खरं तर प्रत्येक धबधब्यावर पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभारून अशा सैराटांना वेळप्रसंगी कायद्याचा बडगा दाखवायलाच हवा. तरच अशा सैराटांवर नियंत्रण येईल आणि त्यांच्यासहित सर्वांना वर्षा पर्यटनाचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेता येईल. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.